नमस्कार, मी मधुरा. जी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत भगंदर व लेझर उपचार पद्धती या विषयावर. आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर ज्ञानेश निकम. मी विषयाकडे वळण्यापूर्वी डॉक्टर ज्ञानेश निकम ह्यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर ज्ञानेश निकम ह्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, ते गेल्या 27 वर्षांपासून ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक लोकांवरती, अनेक पेशंट्सवरती अगदी यशस्वीपणे उपचार केलेले आहेत आणि गेल्या 27 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तसंच त्यांचं नाशिक आणि मुंबई इथे हॉस्पिटल देखील आहे. ह्या संदर्भातलं आपण त्यांच्या ह्या अनुभवाबद्दल आणि एकूणच ह्या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा आपला विषय आहे भगंदर व लेझर उपचार पद्धती. सगळ्यात अगोदर मला सांगा, भगंदर म्हणजे नेमकं काय? भगंदर हा एक मराठी शब्द आहे. भगंदर याला इंग्लिशमध्ये फिस्टुलाईन ॲनो असं म्हटलं जातं. भगंदरेचा अर्थ काय होतो? शौचाची जी जागा असते तिच्या बाजूला एक छिद्र पडतं, गाठून फुटते आणि छिद्र पडतं आणि पुढे कालांतरीने त्या छिद्रामधून पस यायला सुरुवात होते आणि जास्त दिवस आपण डिले केलं तर त्याच्यातून मलसुद्धा यायला लागतो. भगंदर याचा अर्थ त्या जे छिद्र पडतं त्याचं एक तोंड स्किनवर असतं आणि एक तोंड आतमध्ये संडाची जागा जिथे संडा साठते त्या ठिकाणी कनेक्ट असतं. तो पूर्ण रोड तयार होतो. शौचाच्या जागेला एक पॅरलल रोड तयार होणं याला भगंदर किंवा फिस्टुलाई नॅनो असं म्हणतात आपण. मात्र जेव्हा भगंदर तुम्ही मगाशी म्हणालात की गुदद्वारापाशी हा एक म्हणजे आजार उद्भवतो, तर नेमका कशा पद्धतीने हे कार्य होतं, म्हणजे कसा उद्भवतो हे? भगंदर हा जो आजार निर्माण होण्याची बरेचसे कारणं आहेत. त्यात एक ब्लड बोर्न इन्फेक्शन एक कारण आहे, पण मुख्यतः जे कारण असतं त्या जागेला एक मार लागणं. मार लागल्यामुळे होतं आघातच. एक दुसरं कालांतरी जे आमच्या लक्षात जे कारणाला असतं, बरेच वेळेस मांसाहारी लोक असतात, मांसाहारी मध्ये मटण किंवा नॉनव्हेज वगैरे खाण्यामध्ये हार्ड जे बोन्स पीस असतात, बोन पीस पूर्णपणे पचल्या जात नाही आणि बोनचे बारीक जरी तुकडा असला तरी त्याला एका बाजूला क्षार धार असते आणि ती धार जर मलाच्या बाहेरच्या बाजूला असेल आणि मल बाहेर पडताना जर तो बोनचा तुकडा बाहेरच्या बाजूला असेल तर आतल्या बाजूला बाहेर पडताना जखम तयार होते का त्याला, आणि त्या जखम तयार झाल्या तर ती जखम इन्फेक्ट होऊन आणि तिथून एक असा रोड तयार होतो त्याला फिस्टुला असं म्हणतात. किंवा दुसरं एक अनल क्रिप्ट म्हणून एक भाग असतो शौच्या जागेच्या मध्ये, त्या अनल क्रिप्टमध्ये इन्फेक्शन होऊन ॲप्सेस फॉर्म होतो आणि ॲप्सेस फॉर्म मधून फिस्टुला नावाचा आजार तयार होतो. फिस्टुला म्हणजेच भगंदर असं आहे का? हो हो, दोन्ही एकच आहे. दोन्ही एकच आहे, फक्त भगंदर हे मराठीत बोललं जातं. त्याला आपण एक आपल्याकडे एक भगंदरचे क्लिप्स आहे ते आपण दाखवू शकतो. इथे आपण दाखवलेलं आहे का ही शौचाची जागा आहे आणि त्या जागेच्या ठिकाणी ते बाहेर छिद्र पडलेलं आहे आणि त्याच्यातून पस बाहेर येतोय, ते याला आपण भगंदर असं म्हणू शकतो. बरोबर. तर ह्या पद्धतीने एक आहे, पण आपण जर सर्वात जर बघितलं तर ऍक्च्युली भगंदर कसा तयार होतो ही जर क्लिप बघितली तर आपण क्लिप दाखवूया. ओके, ही हा जो मार दिसतो शौचाची जागा, आतडं, आतड्याचा शेवटचा भाग जो असतो याला अनल कॅनल असं म्हणतात. अनल कॅनलची इथे आहे ती, ह्याच ठिकाणी अनल क्रॅप्स नावाचं एक ग्रंथी असते, ही इथे दाखवते आपण. इथे ही अनल क्रिप्ट असते. ह्या अनल क्रिप्टमध्ये इन्फेक्शन होऊन इन्फेक्शन होतं आणि ह्या पद्धतीने असं इन्फेक्शन खालच्या भागाला येतं आणि इथे गाठ तयार होते, जिला आपण ऍप्सेस म्हणतो. ऍप्सेस मध्ये पस तयार झालेला असतो आणि तो पस फुटतो. बरं, ती गाठ फुटते. ही पेनफुल, जास्त स्वेलिंग असतं, पेन असतं, पेशंट नसेल. ही गाठ फुटल्यानंतर हा पस जितकं प्रेशर असेल तितकं प्रेशरने तो पस बाहेर पडतो आणि पस पूर्ण बाहेर पडल्यानंतर थोडाफार पस शिल्लक असतो आणि तो पस शिल्लक झाल्यानंतर असं एक रोड तयार करतो. आपण याला फिस्टुला आसपास असं म्हणू शकतो. हा जो संडा जागेला एक पॅरल रोड तयार झालाय याला आपण फिस्टुला असं म्हणू शकतो, फिस्टुला ॲनो. आणि याच्यात जास्त दुर्लक्ष केलं त्याच्यातून पुढे पुढे मल सुद्धा बाहेर येतो, त्याच्यामुळे ह्या आजाराकडे दुर्लक्ष करणं कधीही चुकीचं आहे. अर्थातच, आणि आजार म्हटला की लगेच ताबडतोब ट्रीटमेंट घेणं फार महत्वाचं असतं. मात्र बऱ्याचदा असं होतं की अशा ज्या स्थिती असतात, म्हणजे असे आजार असतात, तेव्हा कुठेतरी संकोचपणा वाटत असतो पेशंटला. तर त्यावेळी पेशंटने कशा पद्धतीने डॉक्टरांना आपली जे काही आजार आहे किंवा आपल्याला काय होतंय हे सांगावं? नाही, आपल्या समाजात कसं असतं, माणसाला दोन मुख असतात, एक वरचमुख असतं मुख आणि खालचा गुदमुख अधोमुख असतं. जितके वरच्या मुखाची काळजी घेतली जाते तेवढी अधोमुखाची काळजी घेतली जात नाही.
आणि शक्यतो अधो भाग हा लाजीरवाणा भाग आहे, त्याच्यामुळे शक्यतो लोकांकडे टाळण्याचं किंवा डॉक्टरांना न दाखवण्याचं किंवा अंगावर काढण्याचं, पण हा जर जास्ती असतं तितकं दुर्लक्ष केला जातो तितका घातक होत जातो. आणि सवच्या जागेला गाठ येते, फुटते, ठसठस करतं, त्यातून पेन असतं, रक्तस्राव होतो, पोळीस्राव येतो, त्याच्यामुळे खाज येते, चार चौकात बसणं अवघड होऊन जातं, अस्वच्छता राहते आणि पेशंटला एक डिस्कम्फर्ट कायम होत असतं. डिस्कम्फर्ट असतो, पेशंट अतुल अस्वस्थ असतो त्या आजारामुळे, कारण कपडे बदलावे लागतात, कपड्याला डाग पडत असतात आणि त्याचं बरेच वेळेस बाहेरगावी जाणं सुद्धा होत नाही. बरोबर आहे, टाळतात नक्कीच. लोकांमध्ये जाणं अशा असे रुग्ण टाळतात नक्कीच. त्याचबरोबर बऱ्याचदा हे जे आजार उद्भवतात तेव्हा लक्षणं काहीतरी असतात, मग ही कोणत्या कोणत्या प्रकारची लक्षणं पाहायला मिळतात? तर शक्यतो शौचाच्या जागेला सुरुवाती प्रथम गाठ येते किंवा बऱ्याच सुरुवातीला शौचानंतर आग होत असते, त्यावेळेस आतमध्ये जखम झाली ती फिशर्समध्ये, त्याचं जर दुर्लक्ष केलं आणि त्या फिशरच्या जखमेमध्ये किंवा अनल क्रिप्टमध्ये उरणारा जर मल अटकला आणि ते सेप्टिक झालं तर त्यातून ॲप्सेस तयार होतो. ॲप्सेस किंवा ज्याला गलन किंवा गाठ असं म्हणतो, तर ती जर झाली तर शक्यतो बऱ्याच वेळेस रुग्ण डॉक्टरांकडे न जाता अंगावर काढत असतो आणि मग ती गाठ ऑटोमॅटिक फुटते आणि फुटल्यानंतर तिथला पस बरासा निघून जातो, पण थोडा पस शिल्लक राहतो आणि तो हळू वाढत वाढत ग्रो करून फिस्टुला आजार होतो. त्याच्यामध्ये शौचाच्या जागेला गाठ येणे, ठसठस करणे, फुटणे, त्यातून पोळीस्राव होणे किंवा रक्तस्राव होणे, त्याचा ताप येतो रुग्णाला, बसायला अवघड होतं किंवा बसताना त्याला त्रास होतो, आणि ही गाठ दर महिन्यानी, 15 दिवसांनी, 8 दिवसांनी येत असते आणि त्यावेळेस रिकरंट वारंवार गाठ येते, ठसठस करते, फुटते, पाणी वाहतं, ताप असतो, ही सारी त्याच्यात लक्षणं असतात. बरोबर. आणि अशी काही लक्षणं दिसायला लागल्यावर तात्काळ डॉक्टरकडे जाऊन उपचार घेणं फार महत्वाचं असतं. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी भगंदर किंवा फिस्तुला ह्याच्यावरती उपचार वेगवेगळ्या पद्धतीने होत होते, मात्र आता कुठेतरी पद्धत बदलली आहे, तंत्रज्ञान आधुनिक झालेलं आहे, तर त्याचबरोबर फायदे किंवा तोटे त्याचे काही आहेत का? हो, तर जनरली आता जर फिस्टुला इनॅनो किंवा भगंदर असं डॉक्टरने जर निदान केलं तर याच्यावर साधारण आता मार्केटमध्ये दोनच उपचार पद्धती आहे. त्याला एक फिशोलोटॉमी म्हणजे तो जो रोड तयार असतो तो ओपन करून, ओपन करणे, कट करून ओपन करणे, आणि फिशिलेक्टॉमी म्हणजे तो ओपन करून तो जो रोड तयार झालाय तो पकडून खालून कापून काढणे, ह्या दोन प्रकारचे ऑपरेशन्स होतात. पण ह्या दोन्ही ऑपरेशन्समध्ये जर बघितलं तर एक ही सर्जरी केल्यानंतर हॉस्पिटल स्टे जास्त असतो, जखम मोठी होते आणि त्याच्यामध्ये पेन असतं आणि कधी कधी शौचाचं नियंत्रण जायचा धोका असतो, सूज असते आणि पेशंट बेड रिडन असतो, आणि सर्वात मोठा धोका इतकं सहन करून सुद्धा तो आजार पुन्हा पुन्हा व्हायचे चान्सेस असतात. रिकरन्स आपण जर साधारण आता फास्ट युग आहे, कोणताही जर फिस्टुलाचा आजार असेल तर कोणत्याही डॉक्टरने जर विचारला आपण ठीक आहे आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्जरी करतो पण पुन्हा निर्माण होण्याचे चान्सेस किती, तर डॉक्टर सांगा ना वी विल ट्राय बेस्ट आवर बेस्ट लेवल, पण आम्ही गॅरंटी नाही देऊ शकत का तो आजार पुन्हा होईल. आणि आताच समाज तो सुज्ञ आहे, कोणी जर आपण इंटरनेटवर बसलं आणि फिस्टुलाई नॅनो जर टाईप केलं तर त्याच्यात बघितलं की रिकरन्स इज कॉमन, म्हणजे इतकी मोठी सर्जरी करून इतका त्रास सहन करून सुद्धा हा जर वारंवार होतो, ती जखम भरून येते, भरून यायच्या आताच पुन्हा गाठ येऊन फुटते आणि व्हायला लागतं, तर मग डॉक्टर म्हणतात आता पुन्हा आपल्याला एकदा ऑपरेशन करायला लागेल. पण याला मॉडर्न सर्जरी जी आहे फिशोलेक्टॉमी, फिशोलेक्टॉमी हे किती वेळ जरी केलाय तरी त्याचं पूर्णपणे रूट निघत नाही, त्याच्यावर रिकरन्स हा कॉमन आहे. त्याच्यात आता नवीन सुद्धा काही आली, वाफ्ट सर्जरी आली, एक लेफ्ट सर्जरी आली, एक MIFT सर्जरी आली, पण एक अनल प्लग आहे, पण इतके ह्या सर्जरी सुद्धा असून सुद्धा त्याच्यात रिकरन्स ही सर्वात मोठी गोष्ट आहे, ती कॉमन आहे. त्याच्यामुळे शस्त्रक्रिया करताना किंवा भगंदराची ट्रीटमेंट करताना रुग्णाने खात्रीपूर्वक डॉक्टरने विचारून अशा पद्धतीचा जर निर्णय घेतला तर तो जास्त चांगला राहू शकतो. पण त्याच ह्या फिशोलोटॉमी किंवा फिशोलोटॉमी जे आजार आहे त्याच्यापेक्षा नवीन ज्या ट्रीटमेंट आता मार्केटमध्ये उपलब्ध आलेल्या आहेत आणि त्या मुख्यतः आपल्या सेंटरच्या ठिकाणी ज्या आहेत त्याच्यात 3 प्रकारच्या ट्रीटमेंट आहे. तर त्या ट्रीटमेंटमध्ये ह्या नॉन सर्जिकल आहे, म्हणजे कुठल्याही कापाकापी न करता ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये एक मेडिसिन ॲप्लिकेशन ट्रीटमेंट असते का, जो भगंदराचा रोड आहे तो ओपन केला जातो, ओपन करून रोड जो खराब झाला आहे त्याला एक मेडिसिन ॲप्लिकेशन केलं जातं. तर ते मेडिकेशन ॲप्लिकेशन केल्यानंतर तिथला जो खराब टिश्यू असतो तो निघून जातो आणि जखम भरून येते, आणि ही एक ट्रीटमेंट आहे. दुसरी एक रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाची ट्रीटमेंट आहे आणि तिसरी लेझर आहे. तर रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाचं इन्स्ट्रुमेंट असं असतं का जे त्याच्यात जो ट्रॅक्ट असतो भगंदरचा तो ओपन केला जातो, पण त्या टिश्यू डॅमेज मिनिमम असल्यामुळे कुठेही रक्तस्राव नाही, कुठेही स्टिचेस नाही आणि पर्यायाने तिची रिॲक्शन म्हणून कुठेही स्वेलिंग नाही
आणि पेन हा प्रकार नसतो नसतो आणि तो आतला जरूर असतो तर रेडिओ फ्रिक्वेन्सीने कॉटराइज केला जातो. आणि तिसरी आत्ती सर्वात महत्वाचा जो आजचा विषय आपला आहे लेझर ट्रीटमेंट. या लेझर ट्रीटमेंटमध्ये एक डायरेक्ट लेझर आणि सीओ टू लेझर दोन प्रकार आहे. त्याच्यामध्ये फिशुलाचा ट्रॅक्ट ओपन करून पूर्ण कॉटराइज केला जातो किंवा एक दुसरं डायरेक्ट लेझरमध्ये ट्रॅक्ट ओपन न करता सुद्धा फायबर ऑप्टिकच्या सहाय्याने तो ट्रॅक्ट कॉटराइज केला जातो आणि पेशंट 100% बरा होतो. पण ह्या तिन्ही ट्रीटमेंटचा मुख्यतः फायदा आहे का याच्यामध्ये 100% क्युअर आहे, रिकरन्स नाहीये, हॉस्पिटल स्टे नाहीये, मोठी जखम नाहीये, वेदना नाहीये आणि विशेषतः इनकॉन्टिन्युअस जो मलमार्गावरचं नियंत्रण. मोठे फायदे इथे पाहायला मिळतात ह्या तिन्ही ट्रीटमेंटमध्ये. ह्या ट्रीटमेंटबद्दल अजून मी माहिती जाणून घेणार आहे पण एक छोटासा ब्रेक घेते आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करते. ही तगुसमध्ये घेऊया आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर ज्ञानेश निकम. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, आता तुम्ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याने काय काय फायदे होतात हे सांगितलं, मात्र त्या कशा पद्धतीने केल्या जातात त्याबद्दल काय सांगाल? हो, तर त्या जे आपण सुरुवातीला नॉन सर्जिकल आहे म्हणजे कुठलीही कापाकापी न करता जे ट्रीटमेंट होते, ज्याच्यात रक्तस्राव नाही, सूज नाही, स्टिचेस नाही, हॉस्पिटल स्टे नाही आणि रिकरन्स नाही आणि सर्वात मोठीची गोष्ट म्हणजे आजार पुन्हा उद्भवत नाही आणि पेशंट अॅम्ब्युलेटरी असतो ते रोजची कामं करू शकतो. बरोबर. त्यात जी पहिली ट्रीटमेंट आहे ती मेडिसिन ऍप्लिकेशन. एक मेडिसिन्स आहे, हे मेडिसिन्स आपण अप्लाय केली, ती स्लाइड्स आपण दाखवूया. बरं, म्हणजे हे मेडिसिन अप्लाय करायचं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला तो रोग झाला आहे त्या ठिकाणी. पण किती साधारण किती काळासाठी हे करावं लागतं मेडिकल ऍप्लिकेशन? तीन ते चार मिनिटांसाठी. ओके. आणि त्याच्यानंतर मग रुग्णाला काही वेगळं म्हणजे आहार किंवा त्याचं काही स्लाइट लाईट आहार घेणं वगैरे प्रकार असतो. ही एक रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाची ट्रीटमेंट आहे जी आपण दाखवू, रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाने करू शकतो. आणि ही तिसरी लेझर ट्रीटमेंट. हे डायरेक्ट लेझर आहे, हे डायरेक्ट लेझरच्या फायबर ऑप्टिक केबल आहे, हा फायबर ऑप्टिक केबल याच्या साहाय्याने ते ओपन केलं जातं की ज्याच्यामध्ये रक्तस्राव नसतो. आणि दुसरी गोष्ट, हे सीओ टू लेझर आहे, हा एक प्रकार आहे काही सीओ टू लेझरच्या साहाय्याने तो पूर्ण ट्रॅक कॉटरच केला जातो. आणि आता हा बघा, हा लेझर ट्रीटमेंट जो फिशुलाचा आहे, हा फिशुलाचा पेशंट आहे, या ठिकाणी त्याला छिद्र आहे सवच्या जागेला, इथून औषध पास केलंय, इथून सवच्या जागेत औषध येते, इथून तर आतमध्ये पूर्ण रोड तयार झालाय. हा पेशंट बिफोर ट्रीटमेंटचा आहे आणि हाच पेशंट जो आपण ट्रीटमेंट करतो त्याच्यानंतर ही लेझर ट्रीटमेंट. ही लेझर म्हणजे हा लाल लाईट दिसतो, ही लेझर ऑप्टिक याच्या साहाय्याने तो ओपन केला जातं. आणि ओपन केल्यानंतर हाच पेशंट आपण बरा झालो, बघा हा पूर्णपणे स्कार त्याचा बरा झालेला आहे, बरा झालाय. ओके, यात कुठेही पेशंट नाहीये, कम्प्लिटली बरा झालाय. तर ह्या पद्धतीचं हे आहे ट्रीटमेंट. तर मुख्यतः ह्या लेझर पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने करता येतो. बरोबर. म्हणजे बऱ्यापैकी ह्याचे फायदे आहेत. मुळात म्हणजे हा आजार पुन्हा एकदा उद्भवत नाही हा एक महत्वाचा फायदा आहे. त्याचबरोबर भगंदर किंवा फिस्तुला हे टाळण्यासाठी प्रत्येकाने कशा पद्धतीने आहार घेणं फार महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर नॉन सर्जिकल जेव्हा ट्रीटमेंट होते त्याच्यानंतर कुठल्या पद्धतीचे आपण काय गोष्टी आहार विहार कसं पाळलं पाहिजे? हा, तर बेसिकली सर्जरी केली तर हॉस्पिटल स्टेज असतो, या नॉन सर्जिकलमध्ये हॉस्पिटल स्टे नसतो, वेदना नसतात, रक्तस्राव नाही आणि पेशंट अॅम्ब्युलेटरी असतो. आणि विशेषतः आपल्या सेंटरला आपण हे जे असं आजार आहे फिशुला याच्यामध्ये आपण 100% क्युअर होण्याची गॅरंटी दिली जाते, त्याच्यात पुन्हा आजार पुन्हा होत नाही. हे आपल्या ट्रीटमेंटचा विशेषतः मुख्यतः फायदा आहे. आणि मुख्यतः हा जो फिशुला आजार आहे याच्यामध्ये आहार विहार जास्त, जे माणूस अन्न जे रोजचं खातो तर बऱ्याच वेळेस फास्ट लाईफमुळे पटापटा खाल्ल्या जातं, प्रॉपर चावल्या जात नाही. तर शक्यतो रुग्णांनी अन्न घेताना पूर्णपणे प्रॉपर चावून खावं, हे महत्वाचं. दुसरी गोष्ट, भूक लागेल त्यावेळेसच खावं. बऱ्याच वेळेस आपण आपल्या सोयीनुसार जेवत असतो पण आपलं शरीर आपल्या म्हणण्यानुसार नाही ऐकणार, कारण खाणं आपल्या हातात आहे पण पचवणं हे शरीराच्या हातात आहे. त्याच्यामुळे जेव्हा भूक लागेल तेव्हा जर आपण खाल्लं तर डायजेशन चांगलं होतं आणि डायजेशन चांगलं झालं पण त्याच्यामुळे मल तयार होतो, तो बी प्रॉपर तयार होतो. बऱ्याच वेळेस शौचाला लागल्यानंतर माणूस शौचाला जाण्याचं टाळतो किंवा बाथरूमला लागल्यानंतर जायचं टाळतो, शक्यतो ते टाळू नये. कारण मुख्यतः हे जे काही शौचाला टाळणं किंवा बाथरूमला टाळणं किंवा भूक लागल्यावर न खाणं किंवा याच्यामुळे मलप्रवृत्ती कठीण होते आणि मग आतमध्ये जखमा होणं किंवा नॉनव्हेज मध्ये नॉनव्हेज खाताना प्रॉपर बोनचा वापर न करणं, शक्यतो पीसेस खाणं की ज्याच्यामध्ये बोन जाणार नाही ही काळजी घेणं जरुरी आहे. आणि शक्यतो बसताना किंवा उठताना गुदभाकी कोणत्याही प्रकारे मार लागणार नाही ही एक सर्वात मोठी काळजी घेणं जरुरी आहे. कारण बरंच वेळेस अनफॉर्च्युनेटली किंवा न कळतपणे मार लागला तर आजकाल टू व्हीलर्स असतात, राईडर्स करतात, तो खूप जर्क बसतात त्या जागेला,
किंवा ते सीड्स असतात ते एकदम सॉफ्ट पाहिजे किंवा कोणत्याही शॉक ऑब्झर्वर हे चांगल्या रीतीने पाहिजे किंवा त्या कुठे कुठे मार नाही लागला पाहिजे ते ह्या काळजी घ्यायला पाहिजे ज्याच्यामुळे हे आजार निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे बरोबर खऱ्या म्हणजे खरं तर बघितलं तर काळजी घेणं पण फार महत्वाचं आहे. म्हणजे हे भगंदर सारखा आजार उद्भवू नये म्हणून देखील आणि जेव्हा होईल तेव्हा लगेच तात्काळ डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेणंही तेवढंच महत्वाचं आहे. पण बऱ्याचदा असं होतं की केवळ फक्त आहार व्यवस्थित नसल्यामुळे हा आजार उद्भवतो असं नाही तर बऱ्याचदा अनुवंशिकता पण दिसून येते का अशा आजारांमध्ये? नाही, ह्या आजारात अनुवंशिकता नसते. हा, अनुवंशिकता याच्यात नसतं. हा आजार एकतर ब्लड बोर्न इन्फेक्शन्स किंवा अनल क्रिप्ट मध्ये इन्फेक्शन्स किंवा हार्ट स्टूल होणं आणि जेवणात दूध तुपाचा वापर नसणं, स्निग्ध पदार्थाचा अभाव असणं, बरंच वेळाचं जे फॅड असतं बघा, वेट लॉस करणं वेट लॉस करणं, याच्यामध्ये पूर्णपणे स्निग्ध आहाराचा वापर टाळला जातो. पण पूर्णपणे टाळून प्रश्न सुटत नाही कारण त्यामुळे शरीरात भरपूरपणे कोरडेपणा येतो आणि शरीराचं पोषण नसल्यामुळे शरीर निस्तेज होतं. त्याच्यामुळे पूर्णपणे स्नेह टाळणं हे चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात आहारात स्निग्ध पदार्थांचा थोड्याफार प्रमाणात जरी वापर असला तरी देखील हा आजार टाळता येऊ शकतो. नक्कीच डॉक्टर, मला अजून बऱ्याच काही तुम्हाला विचारायचं पण एक छोटासा ब्रेक घेते. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय भगंदर व लेझर उपचार पद्धती या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर ज्ञानेश निकम. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, बऱ्याचदा भगंदर किंवा पाईल्स किंवा फिस्तुला ह्यांच्या हे आजार गर्भवती ज्या स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये देखील उद्भवतात कारण की अर्थातच कुठेतरी प्रेशर येत असतं पोटावरती आणि त्याचा परिणाम अर्थात ह्या सगळ्या आजारांना निमंत्रण देण्यासाठी होऊ शकतो का? नाही, गर्भवती अवस्थेत शक्यतो फिशर्स हा किंवा पाईल्स हे आजार होतात. फिस्टुला आजार शक्यतो होत नाही. हा, मात्र जर अशा एखादा पेशंट आढळला तर मग त्यावरती तुम्ही कशा पद्धतीने उपचार कराल? नाही, अशा रुग्णामध्ये जर प्रेग्नन्सी असेल तर पूर्णपणे डिलिव्हरी झाल्याशिवाय काही करता येत नाही. मग फक्त औषध उपचार घेऊन त्यांचा आजार हा तात्पुरता बरा करू शकतो. त्याचबरोबर आज तुम्ही हजारो रुग्णांवरती ह्या पद्धतीचे उपचार केलेले आहेत तर काय अनुभव आलेत तुम्हाला? नाही, अशा आपल्या आपल्या सेंटर्सला मोस्ट ऑफ द महाराष्ट्रातील भारतातील रुग्ण आहेत पण त्याबरोबर आंतरराष्ट्रीय सुद्धा रुग्ण आलेले आहेत. इंडोनेशिया, जपान इकडचे सुद्धा रुग्ण आले आहेत आणि बऱ्याचशा रुग्णांचे अनुभव हे एकदम चांगल्या रीतीने आहेत कारण हे जे भगंदर ह्या आजाराची निर्मिती आणि त्याचे उपचार हे आयुर्वेदिक ग्रंथात पूर्णपणे चांगल्या रीतीने दिलेले आहेत. तर त्याच्यापैकीच लेझर हा एक त्याच्यापैकीच एक पार्ट आहे. तर अशाच पैकी रुग्णाचे आपल्याकडे अनुभव सुद्धा आहे. असाच एक रुग्ण तुमच्याकडे येऊन गेला आणि त्याने ट्रीटमेंट घेतली, आपण त्याचं एक टेस्टिमोनी बघूया त्याने कशा पद्धतीने ह्या उपचारांबद्दल आपल्याला माहिती दिली. ते कमिंग फ्रॉम जकार्ता इंडोनेशिया. आय वॉज सफरिंग फिस्तुला about 4 years I'm suffering. Then once I operate in Indonesia and once in China, there is no result, no improvement. Then I came to India. I met Mr. Dennis Nikam at Nasik. Dr. Dennis treat me with fistula in unknown. Was previous doctor in China. They advise me colostomy. But here he treat me without colostomy. That colostomy surgery. And right now I'm free from all fistula and all disease. And now I'm happy. त्यांनी तर आपल्या तुम्ही जे उपचार केले त्याबद्दल खूप कौतुक केलेलंच आहे. आपल्याला अजून एक फोन आलेला, आपण फोन घेऊया. शैला बोलतात मुंबई वरन, विचारा काय प्रश्न आहे. हॅलो, नमस्कार, बोला. माझा असा प्रश्न आहे की एकदा ऑपरेशन केल्यानंतर मुळासकट काढून टाकलेलं आहे डॉक्टरांनी भगंदर, तर परत होऊ शकतो का? कधी केलंय तुमचं ऑपरेशन आणि कुठल्या पद्धतीने केलंय? तसं तर ऑपरेशन म्हणजे ओपन सर्जरी केलेली आहे. ओपन सर्जरी, बरं. हा, साधारण किती दिवस झाले आपल्या ओपन सर्जरी करून? आता बहुतेक होणार नाही, तर परत होऊ शकतं का? किती वर्ष झालेत विचारतात डॉक्टर? एक वर्ष झालं. त्या ठिकाणी जर तुम्हाला काही त्रास वाटत असेल तर डॉक्टरना दाखवा आणि जर काही त्रास नसेल तर काळजी करण्याचं काही काम नाहीये, बरोबर. पण जर प्रॉपर सर्जरी झाला असेल, पूर्णपणे तिथला ड्रेनेज पार्ट निघून गेलेला असेल, ट्रॅक पूर्ण निघाला असेल, तर पुन्हा व्हायचे चान्सेस नाहीये.
नक्कीच, म्हणजे ओपन जरी सर्जरी झाली असली तरी सुद्धा तिथे त्रास नाही झाला तर नक्कीच कुठल्याही प्रकारचं पुन्हा एकदा होण्याची गरज नाही होणार. त्याचबरोबर तुम्ही डॉक्टर मगाशी लेझर उपचार जे आहेत ह्याच्यावरचे त्याच्याबद्दल खूप चांगले फायदे सांगितले, मात्र मला अजून काही वेगळे फायदे आहेत का लेझर उपचाराचे, आणि हे उपचार झाल्यानंतर रुग्णाने काय काळजी घेतली पाहिजे? हे जे सर्जरीला जे पर्याय जे लेक्चर आहेत त्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन नसल्यामुळे पेशंट अँबुलेटरी असू शकतो आणि रुग्ण 1 ते 2 दिवसात त्याचे कामं करू शकतो. हे सर्वात मोठं पाहिजे किंवा सर्जरीमध्ये पेशंटला हॉस्पिटलाइजच राहावं लागतं. साधारण 8 ते 10 दिवस हॉस्पिटलायझेशन असतं, महिना 15 दिवस घरी चालला जातो आणि पेशंट टोटली हँडिकॅप होऊन जातो. तर तो ह्या सर्जरी किंवा लेझर्स किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा हे मेडिसिन ऍप्लिकेशन्स याच्यामध्ये तो त्रास अजिबात नाहीये आणि पेशंट आपले रोजचे कामं करू शकतो आणि आजारातून कायमस्वरूपीचा मुक्त होऊ शकतो. हा सर्वात मोठा लेझर ट्रीटमेंटचा त्यांचा फायदा आहे. नक्कीच, आणि त्याचबरोबर पुन्हा उद्भवत नाही हे फार महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणजे पूर्णपणे 100% हा कायमस्वरूपीचा फायदा आहे. याच्यात 100% उद्भवत नाही पेशंट. मात्र ह्याच्याशीच रिलेटेड इतर काही आजार, म्हणजे आपण हे म्हणतो पाईल्स म्हणतो किंवा इतर काही आजार असतील तर ते उद्भवण्याचे चान्सेस असतात का? नाही नाही, आपण जो आजाराची ट्रीटमेंट केली त्या आजाराबद्दल सांगू शकतो. उद्या तुम्हाला ताप आल्यानंतर उद्या दुसऱ्या दिवशी 8 दिवसांनी ताप येणार नाही असं काही नाही. किंवा पाईल्स एकदा निर्माण झाल्यानंतर जर तुमचा आहार विहार जर प्रॉपर नसेल तर निर्माण होऊ शकतो पुन्हा. बरोबर, कारण त्या ठिकाणी ट्रीटमेंट करणं हा एक पार्ट आणि आजार निर्माण होऊ नये यासाठी डाएट हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे आणि रोजचं जीवन राहणीमान हे खूप जरुरी आहे. बरोबर. त्याचबरोबर भगंदर ह्या आजाराची नुकतीच सुरुवात झाली असेल एखाद्याला तर मग त्याच्यावरती इनिशियल स्टेजला कुठले प्रकारचे उपचार करणं आवश्यक आहे? केवळ डायरेक्ट लेझर उपचार करावे लागतात? नाही नाही, जर समजा सुरुवातीला ते शौचा जागेला गाठ आली तर रुग्णाला फक्त त्या ठिकाणी खेचल्यासारखं वाटतं, कडकपणा वाटतो, पण तिथे इन्फेक्शन झालेलं नसतं. तर तशी जर अवस्था असेल त्याच्यात मेडिसिननी ती गाठ बसू शकते. पण समजा गाठ आली आणि आपण डिलेड केलं, 4-5 दिवस डिलेड झालं आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं तर मग तुम्हाला ते ओपन करून करणं हाच एक पर्याय आहे. पण ते पिकण्यापूर्वी जर तुम्ही जर आला डॉक्टरांकडे तर विदाउट सर्जरी किंवा विदाउट लेझर ट्रीटमेंट मेडिसिननी सुद्धा आजार बरा होऊ शकतो. मग साधारण किती दिवसाचा हा कोर्स असतो? सुरुवातीला 4 ते 5 दिवसाचा मेडिसिनचा कोर्स असतो, पण ही गाठ भगदर होण्यापूर्वीची जी गाठ असते ऍब्सेस ती पिकण्यापूर्वीची अवस्था. बरोबर, आणि मग पिकल्यावरतीच मग लेझर उपचार करावे लागतात? हो, पिकल्यानंतर ते ओपन करून पस बाहेर काढणे आणि नंतर फिश्युला झाल्यानंतर फिश्युलाचा उपचार करणे हा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये. बरोबर, खरंच खूप छान अशी माहिती दिली आणि तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा Zee 24 तास. Zee 24 तास, एक पाऊल पुढे.